झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी रंजना। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर। अनिल मिस्तर यांचे राष्ट्रीय ओबीसी महासंघ शिंदखेडा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती। धक्कादायक शिक्षकाचे विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य। हे दौंड आहे, इथे भाईचारा कायम राहणार। राणा समर्थकाकडून शिवसेना भवनात तोडफोड। घर फोड्या दुचाकी चोरी प्रकरणी चौघांना अटक। आता पाहूयात सविस्तर बातम्या। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर पी बी कुंभार साहेब व जनरल सेक्रेटरी सुभाषजी मुळे साहेब यांच्या आदेशान्वये कर्ले तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते व शालिनी किचन टॉयलेटचे मालक शून्यातून विश्व निर्माण करणारे सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक कार्यात सतत अग्रेसर असणारे प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारे असे जिंदादिल व्यक्तिमत्व श्री अनिल भटू मिस्तर यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघ शिंदखेडा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। आपल्याला मिळालेल्या या पदाचा आपण उपेक्षित व बहुजन समाजाला योग्य तो न्याय द्याल हीच अपेक्षा व आपल्या या समाजकार्यात आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा व शुभेच्छा नियुक्तीपत्र देताना श्री ज्ञानेश्वर शंकर गवळे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ धुळे, श्री महेंद्र रामदास जाधव सचिव उत्तर महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज संघटना धुळे, श्री भाऊसाहेब हिरे शहराध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ धुळे, सुभाष भटावाघ ह भ प वारकरी संप्रदाय इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। कल्पेश मिस्त्री, झूम ऑन न्यूज धुळे। साक्री तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर येते। साक्री तालुक्यातील म्हसदी येथील गंगामाता कन्या विद्यालयात शिक्षक पदावर असलेले कौतिक साहेबराव चव्हाण हे एका 10वीच्या विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही धक्कादायक घटना कैद झाली आहे। मात्र हे प्रकरण उपशिक्षकाने पैसे घेऊन दाबून टाकले आहे। याबाबत तक्रार केली असता त्या शिक्षकावर कार्यवाही न करता उलट विद्यालयात लिपिक पदावर असलेले विजय भालाजी अहिरे यांना निलंबित करण्यात आले आहे। मुख्याध्यापिकेसह तिघांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कनिष्ठ लिपिक विजय भिलाजी अहिरे यांनी पत्रकार परिषदेत केली। याबाबत पुढे बोलताना अहिरे यांनी सांगितले की गंगामाता कन्या विद्यालयात या संस्थेत डिसेंबर 2020 वाद झाले। सर, मी विजय बिलाजी अहिरे गंगामाता कन्या लिपिक पदावर आहे। डिसेंबर 2020 शाळेत संस्थेचे वाद झालेत। ते वादाचे फुटेज चेक करताना मुख्याध्यापिका वर्षा नरेंद्र देवरे यांनी मला फुटेज चेक करायला लावले। फुटेज चेक करत असताना ऑफिस आणि स्टाफ रूममध्ये एका 10वीच्या मुलीसोबत कौतिक साहेबराव चव्हाण इंग्लिश विषय शिकवतात ते, त्यांनी असली चाळी करत असताना ते फुटेजमध्ये सापडले। ते फुटेज मी चेक केले तर ते फुटेज पेनड्राईव्हमध्ये काढून मुख्याध्यापिका वर्ष नरेंद्र देवरे आणि उपशिक्षक नरेंद्र आत्माराम देवरे यांना मी ते दाखवले व दिले, परंतु त्यांनी त्यांच्यावर कारवाई न करता त्यांनी उलट माझ्यावरच कारवाई केली की तू हे प्रकरण बाहेर नको आणू असं, तर तू जर आणलं तर तुला नोकरीवर काढून टाकू असं मला त्यांनी 4-5 महिन्यापासून काढून टाकलेलं आहे। आणि हे प्रकरण त्यांनी 2-3 लाख रुपये घेऊन त्या शिक्षकाकडनं दंड म्हणून प्रकरण दाबण्यात आलेलं आहे। परंतु मी हे विषयावर मला काढलं तर मी शिक्षण डिपार्टमेंटकडे कंप्लेंट दिली आहे, परंतु शिक्षणाधिकारी धुळे शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याकडे 2-3 वेळा जाऊन आलो, परंतु त्यांनी कुठलीही कारवाई न करता त्यांनी पण यांना पाठीशी घातलेलं आहे। माझी एकच विनंती राहील की महिला आयोगाकडे तक्रार देऊन यांची इन कॅमेरा चौकशी करावी आणि यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि मला न्याय मिळावा ही नम्र विनंती। कल्पेश मिस्त्री, झूम ऑन न्यूज धुळे। बातमी आहे दौंड मधून। दौंड येथे मनसेच्या वतीने मशिदीच्या ट्रस्टीचा सत्कार करण्यात आला आहे। सध्या राज्यात भोंग्यांवरून राज्यकारण तापले आहे। यामध्ये मनसेच्या वतीने दौंड शहरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते।
मात्र तत्पूर्वीच दौंड शहरातील मशिदीच्या ट्रस्टींनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंतची अजान देण्यात येईल असे जाहीर केल्यानंतर मनसेच्या वतीने हनुमान चालीसा पठण देखील रद्द करण्यात आले. त्याच अनुषंगाने दौंड पोलिसात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आज दौंड शहरामध्ये जे भोंग्याबद्दलचा जो विषय चालू आहे त्या अनुषंगाने बैठक घेतली आणि त्या बैठकीनुसार बैठकीमध्ये सर्व मशिदीवरील भोंगे जे आहेत ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार संध्या पहाटे 5 अजान हे बिगर लाऊडस्पीकरचे होणार आहे आणि बाकीच्या जे अजान आहेत त्या जे नियम आहेत त्या नियमानुसार होणार आहेत. हे सर्व ठरल्यामुळं सर्वांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि सर्वांच्या अनुमतीने ठरलेलं आहे. त्यामुळं जे दौंड शहरामध्ये आरती होणार होती मनसेतर्फे त्या आरतीसुद्धा ही सांगितल्यानंतर कॅन्सल झालेली आहे आणि मनसेच्या जे तालुका अध्यक्ष आहेत सचिन कुलतेसाहेब यांनी सर्व मुस्लिम बांधवांचं शाल पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार केलेला आहे त्यांचा आभार मानलेला आहे. तरी मी दोघांचंही दौंड शहरामध्ये बंधुभाव राखल्याबद्दल भाईचारा राखल्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो आणि सर्वांनी आपण काळामध्ये सुद्धा शांतता आणि असाच बंधुभाव राखण्याचं आवाहन करतो. समन्वय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही आज दौंड शहरामध्ये आरतीचं नियोजन आणि हनुमान चालीसाचं पठण ह्या कार्यक्रम आज होता. परंतु आज गुगे साहेबांनी आम्हाला बोलून किंवा आणि मुस्लिम धर्मगुरू आणि सर्व ट्रस्ट मुस्लिम मशिदी सर्व ट्रस्टी यांना बोलून एक समन्वय महाराष्ट्र निर्माण सेना आणि मुस्लिम समाजाचे सर्व धर्मगुरू आणि सर्व ट्रस्टींचा समन्वय माननीय गोगे साहेबांनी घडून आणला आणि त्यातनं एक निर्णय चांगला झाला की बाबा मुस्लिम समाजाने एक जाहीर केलं की आम्ही सकाळची जे अजान आहे ते आम्ही ती लाऊडस्पीकरवर मानणार नाही आणि जे 4 अजान आहेत ते आम्ही सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळून ज्या डिसिबलमध्ये आहे त्याच डिसिबलमध्ये आम्ही पाळणार आहोत. तर हा समन्वय घडून आणल्यानंतर आम्ही महाराष्ट्र नवमान सेनेच्या वतीने आमची आजची आरती आणि आमचं आजचं हनुमान चालीसा पठण आम्ही रद्द करून सर्व या ट्रस्टींचं सर्व मुस्लिम समाजाचं सर्व धर्मगुरूंचं यांचा आम्ही महाराष्ट्र नवमान सेना दौंड शहर व तालुक्याच्या वतीने आम्ही त्यांचा सन्मान केला आणि या दौंड शहरातील एकोपा टिकून राहण्यासाठी दोन्ही समाजाने प्रयत्न करावा एवढा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि सगळे एकोपाने इथं दौंड शहरामध्ये राहतात तोच एकोपा इथून पुढच्या काळात राहील एवढी ग्वाही मी देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सध्या चाललेला भोंग्याचा हा प्रकार आज दौंड शहरापुरता त्याला पूर्णग्राम मिळाला आहे. या सगळं काम करत असताना आदरणीय दौंड पोलीस स्टेशनचे आदरणीय PI गुगे साहेब यांनी समन्वय साधला मनसेचे कार्यकर्ते व दौंड शहरातील तमाम मशिदचे ट्रस्टी तसेच मदरसेचे ट्रस्टी व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सगळ्यांची बैठक लावली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून आज या विषयाला पूर्णग्राम मिळाला आहे. पहाटेची अजान म्हणजे 6 आदली अजान विदाउट लाऊडस्पीकर देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि जे बाकीचे 4 अजान आहेत त्या सुप्रीम कोर्टने दिलेल्या आदेशानुसार डिसेलनुसार ते जशी मान्यता आम्हाला मिळाली शहराचा एकोपा राखण्यासाठी आदरणीय गुगे साहेबांना अत्यंत यश आलं आहे आणि मनसेचे कार्यकर्त्यांनी जी प्रेम दाखवलं आहे स्नेह दाखवलं आहे आणि या सिरियस विषयाला एकोपा ठेवून त्यांनी हे जे निर्णय घेतलं त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि गुगे साहेबांचं अभिनंदन करतो. थँक्यू. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचण्याचा अट्टहास करीत तुरुंगवारी घडलेल्या राणा दाम्पत्याला 10 दिवसांच्या कोठडीनंतर जामीन मिळाला. जामीन मिळताच त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी राजपेठ स्थित शिवसेना भवनात तोडफोड व भवनासमोर फटाक्यांची आतषबाजी केली. बुधवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. अनिरुद्ध उगले, झुम्मो न्यूज, अमरावती. बातमी आहे सोलापूर मधून. सोलापूर शहरात घरफोड्या मोटारसायकल चोरी प्रकरणी चौघांना MIDC पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 7,58,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जमीर शेख, आनंद कोडम, अक्षय सामलेटी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चौघेजण चोरीचा माल विक्री करण्यासाठी सोलापुरात येणार असल्याची माहिती MIDC पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेला मिळाली. मिळालेल्या माहितीवरून कुंभारी हद्दीमध्ये सापळा लावून चौघांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता 4 गुन्हे उघडकीस आले. चौघांकडून 13 तोळे सोने, 1 मोटरसायकल, 10 मोबाईल
आणि 1,03,000 रोख रक्कम हस्तगत केली. तपासामध्ये अशोक चौकातील जिल्हा मध्यवर्ती बँक फोडण्याचाही गुन्हा उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. MIDC पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी अधिकारी API चौधरी साहेब आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेमध्ये नेमणुकीस असणारे सर्व अंमलदार यांनी चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. त्यांना मिळालेल्या माहितीवरून 4 आरोपी अटक केले होते. याच्यापैकी 3 हे जे आहेत आपल्या रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि 1 आहे तो विधी संघर्षग्रस्त बालक आहे ज्याचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे. तर या चौघांकडे आपण चौकशी केली असता आपल्या MIDC पोलीस स्टेशनकडील दाखल 5 गुन्हे, त्यापैकी 3 गुन्हे हे 2022 दाखल आहेत आणि 2 गुन्हे 2021 दाखल आहेत. अशा या 5 गुन्ह्यांमध्ये त्यांनी जवळपास 7,58,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 13 तोळे सोनं आहे, 1 मोटरसायकल आहे, 10 मोबाईल आहेत आणि 1,03,000 रुपयाची कॅश आहे. असे 5 घरफोडी, उघड्या घरातून चोरी हे गुन्हे त्यांनी उघडकीस आणलेले आहेत. त्याचबरोबर जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 2022 सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक फोडण्याचा जो प्रयत्न झाला होता तो प्रयत्न देखील या आरोपींनी केला होता असं यामध्ये तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. तर त्यांची पोलीस कस्टडी चालू आहे. तर याच्यामध्ये खूप चांगली कामगिरी ही गुन्हे प्रकटीकरण शाखेचे चौधरी साहेब आणि त्यांच्या सर्व टीमनी केलेली आहे. बऱ्याच दिवसांनी एक चांगला प्रयत्न गुन्हे उघडकीचा हा सक्सेसफुल झालेला आहे MIDC पोलीस स्टेशनकडून. तर यासाठी आमच्या Division 1 सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर संतोष गायकवाड आहेत, त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आहेत ज्यांनी याच्यामध्ये त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन आहे असं गोंदर साहेब आणि आताचे प्रभारी अधिकारी माने साहेब यांनी देखील याच्यामध्ये परिश्रम घेतलेले आहेत आणि एक चांगलं काम MIDC पोलीस स्टेशनच्या DB पथकाने केलेलं आहे. त्यांच्याकडून अजून मोठ्या कामाची अपेक्षा आहे आणि निश्चितच ती कामगिरी चांगली करतील आणि जे काही उर्वरित आपले काही रेकॉर्डवरचे गुन्हे जे उघडकीस आणणे बाकी आहेत ते देखील आणतील. तर चांगली कामगिरी केलेली आहे. याच्यामध्ये 6 गुन्हे आपण उघडकीला आणलेले आहेत आणि जवळपास 7,58,000 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. त्याच्यामध्ये 3 आरोपी आपण अटक केलेत आणि 1 विधी संघर्षग्रस्त बालक आहे. अपघातात दोघे जागीच ठार तर तब्बल 11 जण गंभीर जखमी. दोनही वाहनांची भर धाव वेगात समोरासमोर धडक झाली. टेम्पोमधील सर्वजण भजनीतुंग येथून शिरोळ येथे निघाले होते. सर्वजण कारमधील सांगलीहून कसबे ब्रिजकडे जात होते. अपघातानंतर पुलावरील वाहतूक ठप्प झाली. जखमींना सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय परिसरात शेकडो ग्रामस्थांची गर्दी. एकत्र फिरायला गेलेल्या मित्रांनी एकमेकांशी केलेली थट्टा मस्करी एकाच्या जीवावर भेटली. थट्टा मस्करी केल्याचा राग मनात ठेवून मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना अडाळ पोलीस स्टेशन अंतर्गत तिर्री मिन्सी येथे उघडकीस आली असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कुशल सुरेशराव भरणे वय 27 वर्ष राहणार भोंगडे यांचे घरी चांदनी चौक भंडारा मूळ राहणार विठ्ठल गुजरी वॉर्ड पवनी व निखिल हमदेव मेश्राम वय 21 राहणार समतानगर फेज 2 भंडारा अशी आरोपी मित्रांची नावे आहेत. तर बाळा उर्फ राकेश रामभाऊ कोवे वय 27 वर्ष मुस्लिम लायब्ररी चौक भंडारा असे मृतकाचे नाव आहे. काल संध्याकाळच्या वेळी राकेश कोवे जो सदर गुन्ह्यामध्ये मयत आहे, राकेश उर्फ बाळा कोवे आणि त्याच्यासोबत त्याचे मित्र कुशल भरणे आणि निखिल मेश्राम असे तिघेजण भंडारामध्ये एका दारूच्या गुत्त्यावरती दारू पिण्याकरता एकत्र बसले होते. त्या ठिकाणी दारू पिऊन झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम त्यांनी ठरवला की आपण जेवायला जायचं आहे ठरवाडला. परंतु त्याच्या अगोदर आपसामध्ये काहीतरी छोट्या मोठ्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाले. कुशल आणि बळ दोघांमध्ये वाद झाले. त्याच्यानंतर जेवणाचा कारण ठरवल्यानंतर तिघे निखिल मेश्राम बाळा कोवे आणि कुशल भरणे हे तिघेजण
धारगावला जाण्यासाठी बाहेर निघाले. त्याच्यानंतर ठरलं की मध्ये जंगल फिरायचं आहे, जंगल फिरण्यासाठी बाहेर गेले. जंगल फिरता फिरता लघुशंकेसाठी गाडी थांबवली. त्या ठिकाणी जो कुशल भरणे आहे हा लघुशंकेसाठी थांबला. त्यानंतर पुढे जाण्याची इच्छा व्यक्त केली मैताने की अजूनही आपण जंगल फिरू. त्यावेळी कुशल भरणेने सांगितलं आता आपण पुढे जायचं नाही, आपण परत जाऊ. त्यावरून परत वाद झाला. त्या जो मयत आहे त्याच्याजवळ चाकू होता, चाकूसोबत घेऊन गेले होते. जंगलामध्ये काही अडचण नको म्हणून ते ठरवून चाकू घेऊन गेले होते. तो चाकू हातात घेऊन त्याच्याशी बोलत असताना आरोपीने कुशल भरणेनी त्याच्या हातातला चाकू घेऊन त्याच्या छातीवरती आणि हातावरती वार करून त्या ठिकाणी त्याला ढकलून दिलं आणि खाली पाडून हे दोघे परत निघून आलेले आहेत. यामध्ये तांत्रिक आणि सी सी टी व्ही याची मदत घेऊन माननीय पोलीस अधीक्षक वसंत जाधव सर तसेच अपर पोलीस अधीक्षक भारती सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे सायबरचं पथक एम पी ए पाटील आणि त्यामधील कर्मचारी सुनील गजबीये आणि सुमेध यांच्या मदतीने हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे आणि सध्या आरोपी खड्याळ पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत. अटकेची प्रक्रिया चालू आहे. दोन आरोपी आहेत, कुशल भरणे आणि निखिल मेश्राम हे दोन आरोपी आहेत. त्यांचे दोनचा गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये दोन्ही त्यामध्ये सामील असल्या कारणाने या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेला आहे. ऐरोली येथील जामा मशिदीबाहेर आंदोलन करण्यासाठी गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांना रबाले पोलिसांनी ताब्यात घेत दिवसभर नजर कैदेत ठेवले होते. या सर्व मनसे कार्यकर्त्यांना कोणताही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदार आपण असाल असे लेखी लिहून घेऊन सोडण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या या कृत्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत पोलिसांनी पोलिसांचे काम करावे, मनसे कार्यकर्ते राज आज्ञा पाळणार अशी भूमिका स्पष्ट केली. मनसे कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे नवी मुंबईतील वातावरण उद्याही तापण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. नक्कीच सन्माननीय राजसाहेबांनी जसा आदेश दिला 4 तारखेला सगळ्या मस्जिदीसमोर हनुमान चाळीसेचं पठण होईल, त्या पद्धतीत ऐरोलीचे आमच्या डिग्याचे सगळे पदाधिकारी आज जामा मस्जिद सेक्टर 17 इथं जाऊन सकाळी आम्ही 6 वाजता हनुमान पठण करायला गेलो. हनुमान पठण केलं, चालू केलं तसंच मस्जिदीसमोर, तर आमच्या असं निदर्शनात आलं की त्यांची अजानच झाली नाही, 5ची बी नाही झाली आणि 6ची बी नाही झाली. तर त्यांनी बी ऐरोलीतल्या खूप अशा मस्जिदने आम्हाला सहकार्य केलं, आम्ही त्यांचं स्वागत करतो. तसंच आम्ही मनसैनिक आमचे सगळे पदाधिकाऱ्यांनी बी सांगितलं की जेव्हा तिथं अजानच होत नसेल तर हनुमान चाळीसेचं पठण करून योग्य नाही. त्याच्यामुळं आम्ही जिथं चालू आहे जी मेन मस्जिद आहे तिथं जाऊन आम्ही पठण केलं. पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं. पण मी एवढं सांगेन मुस्लिम बांधवांना की हे धार्मिक विषय नाही आहे, हा फक्त आणि फक्त भोंग्याचा आहे. तुम्ही सन्मान्य राजसाहेबांना पहिलं समजून घ्या ते काय बोलले ते, आणि हा विषय आम्ही त्याच्यासाठी पटवण्यासाठी आम्ही तिथं गेलो की फक्त भोंग्यांचा जो आजूबाजूला त्रास आहे तो नको आहे. त्याच्यासाठी आज आम्ही हनुमान चाळीसेचं पठण करायला गेलो होतो. आज भी त्रास नाही का? नक्कीच ना, सन्मान्य राजसाहेबांचा शब्द आम्हाला पालन करायचाच आहे आणि आम्ही तो पालन करू. मशिदीवरचं भोंगे वाजले जोरात तर आम्ही हनुमान चाळीसाचं पठण तिथं करणार, स्पीकर तेवढ्याच जोरात आवाजात आम्ही वाजवणार. भोंगा आणि हनुमान चालीसा यावर राजकारण तापले आहे, यावर प्रतिक्रिया. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, यावर प्रतिक्रिया. कसं आहे की राज ठाकरेंनी जी मीटिंग घेतलेली आहे गुढीपाडव्याची, त्याच्यानंतर 1 मेची, याच्यामध्ये सरळ दिसतं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक धार्मिक तेढ वाढवून दंगलीचं राजकारण घडवून आणण्याचा एक कट आहे. महाराष्ट्रामधली कायदा आणि सुव्यवस्था, शांतता आणि सामाजिक आणि धार्मिक सद्भाव याला बिघडवण्याचं काम केलं जातं आहे. बी जे पी आणि त्यांच्या चिथावणीमधून राज ठाकरे हे या संपूर्ण कटाचं या ठिकाणी अंमलबजावणी करत आहेत. त्यांचं विधान जे आहे, त्यांचं जे स्टेटमेंट आहे त्याच्यामधलं,
ते दंग्याला चिथावणी देणार आहे, अत्यंत विद्वेषक आहे आणि एक प्रकारे इकडची जी कायदा आणि सुव्यवस्था आहे त्याला थ्रेट देणार आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती UAPA अंतर्गत कारवाई झाली पाहिजे ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे पहिल्यापासूनची. परंतु त्यांच्यावरती अत्यंत साधी कलम ज्याच्यावरती पोलीस स्टेशनच्या लेवलवरती जामीन मिळू शकतो अशी साधी कलम लावलेली आहेत. तर सरकारला जर का खरंच या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी असेल तर सरकारने त्यांच्यावरती अधिक कडक कायदे लावले पाहिजेत. विशेषतः हे UAPA जे आहे, अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंटिव्ह ॲक्ट, हा जो आहे हा त्यांच्यावरती लावला पाहिजे ही आमची मागणी आहे. नाही तर बाकीची जी काही आत्ता चाललेली ही आहे ती एक तर थट्टा आहे. म्हणजे या ठिकाणचं गृहखातं हे राष्ट्रवादी चालवतं आहे की BJP चालवतं आहे असा आमचा या ठिकाणी संभ्रम आहे. कारण की BJP जे ह्या ठिकाणी राजकारण दंग्याचं करायचं आहे त्यांचा अजेंडा पूर्णपणे यशस्वी होऊ शकतो अशा पद्धतीचं हे धोरण आहे. हे धोरण महाराष्ट्राच्यासाठी फायद्याचं नाही. आज सुप्रीम कोर्टाने स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात जो निर्णय दिला आहे या अगोदर पण अशा प्रकारे निर्णय आला होता. त्यानंतर सर्व OBC जनतेची आशा सुप्रीम कोर्टाच्या कडे लागली होती पण आजच्या निर्णयामुळे एकदा पुन्हा OBC समाजाला निराशा हाती लागली आहे. पंतप्रधान स्वतः OBC आहेत, त्यांनी घटना दुरुस्ती करून OBC राजकीय आरक्षण मिळवून द्यायला पाहिजे. महाराष्ट्रातील सत्ताधारी असो किंवा विरोधक सर्वांनी एक मत करून OBC आरक्षण संदर्भात केंद्राकडे जाऊन घटना दुरुस्ती करण्यासाठी मागणी करण्याची गरज आहे. सर, आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे, एकंदर राष्ट्रीय OBC महासंघाची काय भूमिका आहे? नाही, आजचा जो निर्णय आलेला आहे तो काही पहिल्यांदा आलेला नाही आहे. यापूर्वी सुद्धा दोनदा स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका OBC आरक्षणाविषयी घेण्यात आलेला आहे आणि आतासुद्धा आत्ता जो निर्णय आलेला आहे तो की होऊ घातलेल्या सर्व स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या OBC आरक्षणाविना घ्याव्यात आणि 2 आठवड्याच्या आत त्याचा कार्यक्रम जाहीर करावे अशा प्रकारचा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. राष्ट्रीय OBC महासंघाची सुरुवातीपासून भूमिका राहिलेली आहे की सर्वोच्च न्यायालय हे जे लादते आहे की ट्रिपल टेस्ट करा, OBCचं पॉलिटिकल बॅकवर्डनेस सिद्ध करा आणि एकूण रिझर्वेशन हे 50% आत जाता कामा नये, या तिन्ही गोष्टीचा जर आपण अभ्यास केला, आमचा सुरुवातीपासून एक अभ्यास राहिलेला आहे की डेडिकेटेड कमिशननी कितीही मेहनत करून राज्य सरकारने कितीही पैसे खर्च करून डाटा गोळा करून जेव्हा सर्वोच्च न्यायालयाकडे तो अहवाल जाईल तेव्हासुद्धा सर्वोच्च न्यायालय तो सांगेल की आमच्या मताप्रमाणे हा अहवाल नाही, त्याच्यामुळे OBCला हे आरक्षण देता येत नाही आणि असाच खेळखंडोबा हा वर्षानुवर्ष चालू राहील आणि या OBCला राजकीय आरक्षणापासून वंचित राहावं लागेल. आणि म्हणून सर्वकस अभ्यास केल्यानंतर एकच गोष्ट सिद्ध होते की केंद्र सरकारला, केंद्र म्हणजे फक्त केंद्र सरकारला, जर या देशातील 60% OBCला न्याय द्यायचा असेल तर संविधानाच्या जे कलम आहे की 243D & T Subsection 6 नुसार स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये OBCला आरक्षण दिलेलं आहे, त्या 243D6 आणि 243T6 सुधारणा करून अमेंडमेंट करून OBC समाजाला 27% आरक्षण देण्यात येईल अशा प्रकारची घटना दुरुस्ती करत नाही. तोपर्यंत महाराष्ट्र नाही म्हणाल तर आम्ही या देशातल्या OBCला न्याय मिळणार नाही. कारण हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे संपूर्ण देशातील सर्व राज्यांना लागू होणार आहे आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे, उद्या MP मध्य प्रदेशच्या होणार आहे, नंतर बिहारच्या आहे, कर्नाटकाच्याच आहे, म्हणजे त्यात एक 4-5 दिवसापूर्वी राज्यसभेमध्ये बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदीजी जे सध्या राज्यसभेचे
सदस्य आहे ते सुद्धा सभागृहामध्ये बोलले की सध्या जो ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण धोक्यात आहे याकरिता नवीन कायदा केल्याशिवाय संविधानामध्ये बदल केल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आपल्या माध्यमात माजी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना विनंती आहे आपण स्वतः ओबीसी आहात ओबीसीचे रखवालदार आहात आणि म्हणून या देशातील 60% ओबीसींचं 27% आरक्षण राजकीय आरक्षण वाचवायचं असेल तर सर्व ओबीसी समाजाच्या वतीने आपला विनंती आहे की आपण घटनेच्या कलम 243(d)(6) आणि घटनेच्या कलम 243(d)(6)मध्ये अमेंडमेंट करून सुधारणा करून या देशातील 60% ओबीसींना 27% राजकीय आरक्षण मिळवून द्यावं. सर काय वाटतं एकंदरीत सर्व पक्ष आता ओबीसी आरक्षण संदर्भात लढत होतो बोलत होतो आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर का सर्व पक्ष काही ओबीसींसाठी करतील का? नाही आमचं सर्व पक्षांनी मी वारंवार नेहमीच म्हणत असतो की सर्व पक्षांनी एकत्र बसून कुठल्या मार्गाने या ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देता येते याचा विचार करू. आज काय परिस्थिती होऊन राहिली आहे की आज दिवसभर जर आम्ही टी व्ही मीडिया पाहिला तर विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यावर दोष देतात सत्ताधारी विरोधकांवर दोष देतात. हे दोषारोपण बंद करावं सर्व राजकीय पक्षांनी आणि मी तर म्हणतो महाआघाडी सरकारनेसुद्धा केंद्रामध्ये जाऊन मोदीजींना विनंती करावी. माझी भाजपच्या सर्व नेत्यांना विनंती आहे की त्यांनी मोदीजींना जाऊन विनंती करावी की साहेब या 60% ओबीसी समाजाचं जर आपल्याला भलं करायचं असेल तर घटनेत दुरुस्ती केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही नाहीतर या देशातल्या सर्व राज्यातील ओबीसी समाजाचं स्थानीय स्वराज्य संस्थेला मिळत असलेलं राजकीय आरक्षण हे बंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पुनश्च एकदा विनंती करतो की जर आमच्या ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण केंद्र सरकारला सुरू ठेवायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर घटना दुरुस्ती करून आम्हाला 27% राजकीय आरक्षण बहाल करा. अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील 44 गावांमध्ये तब्बल 44,34,00,000 रुपयांची योजना मंजूर झाली आहे. यात अंबरनाथमधील 27 तर कल्याण तालुक्यातील 17 गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा कधीच झाला नाही त्यामुळे गावकऱ्यांना डावरे खोदून पाणी प्यावे लागत आहे. अखेर केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना गावात येणार आहे. मलंगड नेवाळी चिरड पोशीर कशिवली मांगरूळ असा विविध गावातील गावकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम सुरू होणार असून 18 महिन्यात काम पूर्ण करून गावकऱ्यांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट असल्याचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे. आज अंबरनाथ तालुका आणि त्याचबरोबर कल्याण तालुका या दोन्ही तालुक्यांसाठी ज्याच्यामध्ये 17 गावं कल्याण तालुक्यामध्ये आणि अंबरनाथमध्ये 27 गावं अंबरनाथमध्ये 27 गावं आणि कल्याण तालुक्यामध्ये 17 गावं अशा या गावांसाठी आपण 44,34,00,000 रुपयाचा निधी जो आहे तो जलजीवन मिशनच्या अंतर्गत ज्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार असं 50-50% जे आहे ते योगदान ह्या योजनेमध्ये असणार आहे. आणि पहिल्यांदाच नळ पाणी योजना जी आहे ती या भागामध्ये होते या मलंगड विभागामध्ये याच्या अगोदर जी आहे ही नळाद्वारे पाणी जे आहे ते लोकांपर्यंत कधीच पोचत नव्हतं ते आता या योजनेच्या माध्यमाने पोचणार आहे. ही खूपच महत्त्वाकांक्षी योजना आहे ज्याच्यासाठी आम्ही गेले 5-6 महिने प्रयत्न करत होतो आणि आज त्याच्यामध्ये यश आपल्याला मिळालं आहे जेणेकरून लोकांना जे आहे ते थेट नळाद्वारे हे पाणी मिळणार आहे. तर ह्या योजनेचा फायदा जो आहे तो मलंगड असेल मलंगडाच्या बाजूची सगळी गावं असतील नेवाळी असेल पोसरी चिरड मांगरूळ खरड कुशिवली वाडी बांधनवाडी कोपऱ्याची वाडी त्याचबरोबर पिंपरी असेल वाकळण असेल बाले असेल बामली असेल महारळ असेल वरप असेल कांबा असेल त्याचबरोबर खोनी एकंदरीत सगळी गावं जी आहेत ती आपण या योजनेच्या अंतर्गत कवर केलेली आहे. ही योजना साठी प्रशासकीय मान्यता असेल पैशांची मंजुरी असेल या टेक्निकल सँक्शन असेल या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. लगेचच आता 1-2 दिवसामध्ये याची टेंडर निघेल आणि टेंडर निघाल्यानंतर पावसाच्या अगोदर जे आहे हे काम सुरू होईल
आणि येणाऱ्या 18 महिन्याच्या आत जे आहे ते हे काम पूर्ण होऊन लोकांना नळाद्वारे प्रत्येक घराघरापर्यंत पाणी जे आहे ते योजनेच्या माध्यमाने मिळेल, याच्यासाठी मी नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर आमचे इरिगेशनचे मिनिस्टर गुलाबराव पाटील साहेब यांचे धन्यवाद व्यक्त करतो की आज सगळ्यांमुळे ही योजना जी आहे ती या ठिकाणी कार्यान्वित होते। खास करून मी जिल्हा परिषदचे CEO भाऊसाहेब दांगडे यांचाही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी ज्या प्रकारे अभ्यास केला आणि ज्या सगळ्या ज्या ज्या इन्स्ट्रक्शन ज्या ज्या मागणी लोकांच्या होत्या आमच्या होत्या त्या पूर्ण करून ह्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतल्या, त्यासाठी त्यांचाही खूप खूप इकडे धन्यवाद। बच्चू कडू बिना भोंग्यांची निवडणूक लढवणार। बच्चू कडूच्या निवडणुकीत एकच दिवस भोंगा वाजणार तेही चिन्ह माहीत होण्यासाठी भोंगे बंद करायचे तर सर्वच करा। मंदिर मस्जिद मधले भोंगे बंद कराल तर सर्वच भोंगे बंद करावे लागतील। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत बच्चू कडू एकच दिवस भोंगा वाजवणार, बाकी दिवस बिना भोंग्यांचा प्रचार करणार। मला वाटते काही फार काही त्याचे परिणाम पडले नाही असं वाटत होतं का अख्खा पाळच उपडून फेकल्या जाईन असं काही झालेलं नाही आहे। त्याच्यानं भोंगा हा विषय या राज्य सरकारातल्या सगळ्या लोकांनी नाकारला आहे आणि मी आता सांगितलं आहे मगा का पहिले राजकारणी लोकांना भोंगे लावणं बंद करा, त्यांचे भोंगे पहिले बंद करा। मी माझ्या निवडणुकीत फक्त एक दिवस भोंगा वाजवन चिन्ह माहितीसाठी आणि नंतर कधीच भोंगा वाजवणार नाही, सभेलाच वाजवेल। भाजपा आमदार गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला असला तरी यामुळे गणेश नाईक यांना किती दिलासा भेटतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कारण मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असला तरी या निर्णयाविरुद्ध पीडिता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे। गणेश नाईक प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे होत नसल्याचा आरोप करत पीडितेच्या वकिलांनी गणेश नाईक यांना बेल भेटल्यापासून भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या सर्व गोष्टी आम्ही सर्वोच्च न्यायालयात मांडणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मॅडम काय सांगाला हायकोर्टातून गणेश नाईकांना दिलासा भेटलेला आहे, नेमकं काय हायकोर्टात युक्तिवाद झाला आणि कुठल्या बेसवरती त्यांना जामीन मंजूर करण्यात आला? आज कोर्टात त्या लोकांनी हे सांगितलं की हे कन्सेंट रिलेशनशिप आहे 376 मॅटरमध्ये आणि गनच्या मॅटरमध्ये इट्स अ लायसन्स्ड रिव्हॉल्वर अँड वी आर रेडी टू टेंडर इट विद इन 1 वीक। तर त्यांना 1 वीकचा टाईम दिलेला आहे ते टेंडर करायसाठी आणि FIR मध्ये मॅडमनी कन्सेंट म्हणून टाकलेलं आहे म्हणून त्या बेसिसवर कोर्टाने आज त्यांना EBA दिलेली आहे आणि मंडे अँड ट्यूजडे 2 दिवस त्यांना पोलीस स्टेशनमध्ये हजर राहायचं आहे। आता पुढे आम्हाला हे पाहायचं आहे की ज्या पोलीस स्टेशनमध्ये ते जाणार आहेत स्टेटमेंट्स द्यायला, जिथे त्यांची इन्क्वायरी होणार आहे त्याच पोलीस स्टेशनमध्ये जे आमचे कंप्लेंट्स होत्या जे लेटर्स पोलीस स्टेशनला पाठवलेल्या त्या सगळे कंप्लेंट्स आणि लेटर्स ह्या लोकांनी आपल्या EBA मध्ये लावलेल्या ते आम्ही हायकोर्टसमोर आणून दिलेलं आहे। तर आम्हाला तरी वाटत नाही की इट इज गोइंग टू बी अ फेअर इन्व्हेस्टिगेशन आणि ॲज पर इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम माय क्लायंट आम्ही सुप्रीम कोर्टला जाणार आहोत। विदिन 10 डेज आम्ही सुप्रीम कोर्टला जाणार आहोत। जे आता प्रेशर वाढलेलं आहे, आधीच प्रेशर मीन्स ABA टाकलेलं त्यावेळेसच मॅडमवर प्रेशर होतं, बट आता बेल भेटल्यानंतर प्रेशर भरपूर वाढेल आणि जे मेसेजेस सर्क्युलेट होत आहेत जी भीतीचं वातावरण आता क्रिएट झालेलं आहे 2-3 तासापासून, तर हे सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टच्या समोर हे सगळं मांडणार आहोत। नागपूर आणि नजीकच्या परिसरात आपलं सावज हेरून त्यांच्याशी लग्न करून घरच्यांना लुटणाऱ्या एका लुटारी महिलेला जरी फटका पोलिसांनी अटक केली आहे। मेघाली तिजारे असे आरोपी महिलेचे नाव असून तिचा खरा बॉयफ्रेंड मयूर मोठघारेला देखील पोलिसांनी अटक केली आहे। काही दिवसांपूर्वी मेघालीने नागपूरच्या कळमना मार्केट भागातील भाजी विक्रेता महेंद्र मनावीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। यानंतर मेघालीने महेंद्रला आपल्यासोबत दुष्कर्म केल्याची धमकी देत त्याच्यासोबत लग्न केलं। महेंद्रने दबावाखाली येऊन मेघालीसोबत लग्न केल्यानंतर तिने काही काळातच हुंड्यासाठी मारहाण, अनैसर्गिक कृत्य, मारपीट करणं
यासारख्या गुन्ह्यांमध्ये महेंद्र आणि तिच्या परिवारांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात महेंद्रला तुरुंगवास झाल्यानंतर मेघालीने त्याची जेलमध्ये जाऊन भेट घेत त्याच्याकडे 4 लाखांची मागणी केली. यानंतर महेंद्रने आपल्या वडिलांना सांगून मेघालीला 2,10,000 रुपये द्यायला सांगितले. त्यानंतर जरी पटका पोलीस ठाण्याने चौकशी करत मेघाली आणि तिचा बॉयफ्रेंड मयूरला अटक केली आहे. तपासांती मेघाली आणि मयूरने लग्न केल्याचं निष्पन्न झालं आहे. केस आहे या मॅटर को डिटेल में बताइए मराठीमध्ये. एक मेघाली दिलीप तिजारे नावाची मूळ नाव असलेली एक महिला आहे. तिचे 2003 मध्ये एका व्यक्तीसोबत लग्न झालं. त्यानंतर ते लग्न तिला त्याच्यापासून अपत्य पण आहे आणि नंतर त्याचं लग्न तुटलं. त्याच्यानंतर वासनिकसोबत लग्न झालं, ते पण लग्न तुटलं आणि नंतर तिचं इथे कळमना मार्केटमध्ये जो फिर्यादी आहे वनवानी महेंद्र वनवानी हा कळमना मार्केटमध्ये भाजी विकायचं काम करतो त्या ठिकाणी हिची आणि त्याची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मग पुढे प्रेमात झालं आणि नंतर त्यांच्या संबंधामध्ये झालं. असं करताना मग अचानक एका दिवशी ही वनवाणी याचे घरी येते जरीपटका हद्दीमध्ये आणि लग्न कर नाहीतर तुझ्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये मी रिपोर्ट देते असं म्हणून त्या फॅमिलीला ब्लॅकमेल केलं आणि जबरदस्तीनं त्याच्यासोबत एका दिवसात दुसऱ्या दिवशी लग्न करून घेतलं. लग्न झाल्यानंतर 8-10 दिवसातच 10-15 दिवसातच ती पती महेंद्र वनवाणीला घेऊन दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली. किरायाच्या घरात राहायला गेली आणि त्या ठिकाणी मग ती घरचं जे सामान फ्रीज सोफा बेड आणि जे ज्वेलरी लग्नाच्या वेळेस दिलेली होती ती सगळं घेऊन गेलेली आहे आणि ती किरायाने राहत होती. किरायाने राहत असताना तिने पतीच्या विरुद्ध 377 आणि इतर 498 वगैरे पती आणि त्या माहेरच्या सासू सासऱ्यांच्या विरोधात तिने तक्रार दिली. पहिली तक्रार दिली नंतर परत दुसरी तक्रार परत 498A आणि 377 वगैरे इतर सेक्शनखाली तक्रार दिली. असे 2 गुन्हे या कंप्लेनंटच्या विरुद्ध तिने दाखल केले आणि नंतर त्याच्याकडून पैसे दे तर तुझी बेल होऊ देतो किंवा जीवाने मारण्या ठार मारण्याची भीती दाखवून त्याच्याकडून पैसे तिने एक्सटॉर्ट केलेले आहे अशी कंप्लेंट आमच्याकडे आली. नंतर इथं आम्ही इतिहास बघितला तर हिच्या अनेक एक 7-8-10 फिर्याद हिने यापूर्वी वेगवेगळ्या लोकांच्या विरुद्ध दाखल केलेल्या आहेत आणि त्यामुळे मग यांनी आमच्याकडे जी तक्रार केली त्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा फसवणुकीचा हिचा डिवोर्स झालेला नसतानाही तिने फिर्यादी महेंद्र वनवाणीला सांगितलं की डिवोर्स झालेला आहे असं सांगून असं खोटं सांगून त्याच्यासोबत त्याची फसवणूक करून जबरदस्तीने त्याच्यासोबत लग्न केलं आणि त्यानंतर पैशाची जीव मारण्याची धमकी देऊन आणि गंभीर गुन्ह्यात फसवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पैसे एक्सटॉर्ट केले. किती लोकांना सध्या तर आमच्याकडे फसवलं असं मी म्हणता येणार नाही. फक्त मी एवढाच म्हणेल की आमच्याकडे एक 7-8 ऑफेन्स हिच्या तक्रारीवरून इतर लोकांवर दाखल आहेत. त्याच्यापैकी 4 ऑफेन्सेस हे 376 आणि 77 अशा बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्या खालच्या सेक्शनमध्ये दाखल आहे आणि इतरही सेक्शनमध्ये दाखल आहेत. अजून त्या गुन्ह्याबद्दल ते गुन्हे कोर्टमध्ये पेंडिंग आहे त्याच्यामुळे त्याच्यातून आता काय निष्पन्न होते त्यावर मी असे जास्त भाष्य नाही करू शकणार. अगदी आतापर्यंतच्या तपासामध्ये मला ते निष्पन्न झालेलं आहे. माझ्या या गुन्ह्याच्या तपासामध्ये तरी इतपत मी पोहोचलेलो आहो की ही पैसे एक्सटॉर्ट करण्यासाठी ज्वेलरी एक्सटॉर्ट करण्यासाठी हे लोकांना फसवते असं याला फसवलेलं आहे असं मला प्रथमदर्शनी आतापर्यंतच्या तपासात दिसून येतं. आता तिचा PCR आहे तोपर्यंत जी काही प्रॉपर्टी तिनं त्या याच्या कब्ज्यातली प्रॉपर्टी हा जेलमध्ये असताना फ्रीज सोफा वगैरे ही प्रॉपर्टी चोरून घेऊन तिचा मित्र ज्याच्यासोबत ती राहते मोठघरे म्हणून आहे सह आरोपी
याच्या घरी जे घेऊन गेलेली आहे त्या संबंधानं आमची रिकव्हरीची प्रक्रिया सुरू आहे. PCR मध्ये आहे सध्या दोघंही आणि त्यानंतर मग आम्ही अगोदरच्या गुन्ह्यात काय झालेलं आहे आणि आणखी काय लोकांसोबत काही झालेलं आहे का या संबंधानं आम्ही तपास करणार आहे. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. अनिल मिस्तर यांचे राष्ट्रीय ओबीसी महासंघ शिंदखेडा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती. धक्कादायक शिक्षकाचे विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य. हे दौंड आहे इथे भाईचारा कायम राहणार. राणा समर्थकाकडून शिवसेना भवनात तोडफोड. घर फोड्या दुचाकी चोरी प्रकरणी चौघांना अटक. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी.